आणि सर्व महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूंचे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज मी माझ्या ह्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात आज मी प्रथमतः तुम्हा सर्व शिवसैनिकांचे आभार मानते की कमीत कमी मेसेजवर सर्व सैनिकांनी आपल्या स्वइच्छेने उपस्थिती दाखवली. पदाधिकारी एकटा काही करू शकत नाही, त्याच्यामध्ये सैनिकाची ताकद लागते. दुसरी गोष्ट ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी सांगितले, पद हे कोणतं शिवसैनिक म्हणून आहे, सगळ्यात मोठा शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक जे काही करू शकतो तो दुसरा कुणीही काही करू शकत नाही. आज जर काही करू शकतो माझ्याकडून चुकले बरोबर तर मला माफ करा, काय होतं मी चुकून द्यायला नाही, पण मी चुकू द्यायला नाही, पण चुकलं तर कसं होतं माझं जसं मला समजायला लागले तेव्हापासून मी शिवसेनेचं काम करते. माझं पहिलं मतदान शिवसेनेपासून आजपर्यंत शिवसेनेलाच आहे, रक्तात माझ्या शिवसेना आहे. पहिली ज्यावेळेला पहिली मला मतदानाचा अधिकार आला त्याचवेळी पहिली बाळासाहेब ठाकरे यांची समागम जमलं मी आहे आणि त्या दिवसापासून शिवसेनेत शिवसेना हे एकच नाव घेऊन आणि माझ्या कुटुंबाचाही मला शिवसेनेचा वारसा आहे आणि अन्याय सहन करणं हे आम्हाला कदापि सहन होत नाही. दुसरी गोष्ट, फक्त शिवसेना हे एक माझं कुटुंब आहे आणि या शिवसेनेचा माझं कुटुंब कसं चाललं आहे किंवा माझा कुटुंब प्रमुख कसा मोठा होईल याच उद्देशाने मी लढत असते. काही ठिकाणी आपापसात चुकीच्या बातम्या पण केल्या जातात किंवा बाबा ताईंनी असं उल्लेख केला, ताई तशा म्हटल्या. कधी काळी असं होतं ज्यावेळी आता इथून मागे शिवसेनेला जसे बाळासाहेब ठाकरे गेले तिथून पुढं उद्धव साहेबांना त्रासच द्यायची भूमिका प्रत्येक समोरच्या विरोधकांची आहे. परंतु ज्यावेळी उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यांना 2.5 वर्षातच त्यांना खुर्चीवरून पाय उतार करण्यात आले, सगळ्या सत्ता या पटल्या उद्धव साहेबांच्या विरोधात, त्यावेळी तळागाळातला शिवसैनिक सुद्धा जागा झाला. आज हे आमचे दादा माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत, सगळे जुने सैनिक. ज्यावेळी मी मला प्रथम तालुका प्रमुख हे पद दिलं तेव्हापासून मी स्वतः महिलांच्या सान्निध्यात जाऊन महिलांच्या मिटिंगा घेऊन अगदी मावळ भागातून पसारवाडी पार्क वर माळी सगळ्या भागात जाऊन आले. उद्धव साहेबांबद्दल असणारी सहानुभूती ज्यावेळी मी प्रथम जायची, उद्धव ठाकरे गटाची मी तालुका प्रमुख सांगायची, त्यावेळी लोक आदराने चहा पाणी विचारत होते आणि ज्यावेळेला मी शिवसेनेचे तालुका प्रमुख विचारलं सांगितलं तर लोक विचारायची कोणत्या गटाची. आम्ही म्हणजे लोकांच्या सुद्धा भावना साहेबांबद्दल आहेत किंवा आपण इथं काम करतो म्हणजे साहेबांवर उपकार करत नाही, आपलं हे कुटुंब आहे ते कुटुंब कसं टिकेल. आता कसं असतं एकत्रित कुटुंबात बाजूने जर काड्या घातल्या गेल्या तर कुटुंबात एकमेकात द्वेष तयार होतात आणि कुटुंब चांगलं कुटुंब तुटतं आणि तशाच प्रकारे आज आपल्या शिवसेनेत काड्या घालायचं काम विरोधकांचं होतंय आणि ते का होतंय हे आपापसातच थोडेफार मतभेद आहे आणि जे आपापसातले मतभेद असतील ते त्यांनी स्वतः स्वतः बसून एकमेकांचे जे द्वेष असतील ते बाजूला ठेवून फक्त आपल्याला शिवसेना ही वाढवायची आहे या उद्देशाने सगळ्यांनी काम करा. आणि दुसरी गोष्ट, मला बरेच जणांचे कालपासून फोन आले, मग तुम्ही आणलं म्हटले तरी तुम्ही इच्छुक आहात काम करण्यासाठी. जर विरोधक लोकसभेला आपल्या जीवावर निवडून येऊन आपल्या मतावर आपल्या सगळ्या सैनिकांच्या प्रचारावर त्यांचा आमदारकीचा प्रचार करत असतील तर होय, जर आपल्यातलं कोणी नाव जर स्वतःच फोडत नसेल तर मी आमदारकीला इच्छुक आहे हे मला सांगणं भागच होतं आणि कुणाचं तरी नाव सांगलं होतं. आज भाऊंना तिकीट मिळू द्या, सुरेश भाऊंना मिळू द्या, दत्ता भाऊंना मिळू द्या, बरे भाऊ भरत भाऊंना मिळू द्या, दिलीप पोवळे दादांना मिळू द्या किंवा आमच्या एखाद्या सामान्य सैनिकाला मिळू द्या, अतुलला मिळू द्या, कोणताही सैनिक असू द्या तो तितकाच स्वरमोलाचा आहे. त्याच्या मागे एक मुठीनं सगळ्यांनी एक दिलाने काम करणं हे गरजेचं आहे. हे मला मिळालं पाहिजे, त्यांना मिळालं नाही पाहिजे म्हणून मी त्यांची निंदा करावी, त्यांनी माझी निंदा करावी ह्या गोष्टी नाही आणि ह्या आपल्यातले थोड्याशा कुरकुडी त्या त्यांना बोटं घालण्यासाठी कारणीभूत ठरतात. आता लोकसभेचा जो प्रचार झाला, आता मी भाऊंना वेळोवेळी सांगितलं, भाऊ निजामी तालुका प्रमुख आहे, राष्ट्रवादी बरोबर आपली आघाडी आहे, राष्ट्रवादीचे सामान्य कार्यकर्ते ज्यांना कधी कधी नाही ती समोर असायची, भाऊ आपण खाली मंडळीवर बसत होतो, पण मी बरेच वेळा एक छोटी बहीण या नात्याने भाऊंना सुद्धा त्याच्या लावून दिलेलं आहे, वरण आहे त्यांच्यावर, मला काही गोष्टी नाही पटल्या. भाऊ हे पटत नाही, जिथं सैनिकाचा अपमान होतो तिथं
तिथं आम्हाला बसायची इच्छा नाही, परंतु आम्ही उद्धव साहेबांच्या तोंडाकडे पाहून आघाडीचा मातोश्रीचा आदेश पाहून आम्ही आज काम करतोय. आज त्या पोटकुले झाले असतील. आम्ही मावळातून इकडून तिकडून दोघी फिरत होतो. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला विचारलं, तुम्ही कुठं फिरताय, तुमच्या बरोबर किती महिला आहेत, आणि तुमचाही रोजंदारी तुमचाही पण हिशोब लावा. आम्ही 300 रुपये रोजाच्या महिला आहेत त्या. दुसरी गोष्ट, पोटकुलेकरांची आज त्यांच्या नोकरीवर गडांतर आले. त्यांना आज नोकरीवर त्यांना आज बडतर्फीची नोटीस आली. कोणत्या कार्यकर्त्यांनी काय केलं, त्यांच्यासाठी कोण लढलं, आले राष्ट्रवादीवाले, पोलीस साहेबांनी त्यांनी 3 वेळा फोन केला, काही केलाय ना, हा नाही केलं. माहितीच्या अधिकारातून नंदूभाऊ आणि दत्ताभाऊ गांजाळे यांनी माहितीच्या अधिकारातून त्यांची माहिती मागितलेली आहे. आता काल ताई पुण्याला जाऊन आल्या, त्यांना अजून काही पुढची तारीख दिलेली नाही, त्यांना ते बोलवणार आहे. त्याच्यातूनच जरी काही उद्भवलं तरी एका सैनिकावर जर वेळ आली तर सगळे एक कुठेही सैनिक उभे पाहिजे. आज समजा आता इकडे खालती धामणे आमचे पंचराज भाऊ असतील, त्यांच्यावर सुद्धा कोटेगुन्हे दाखल करण्यात आले. पण त्यावेळी समजा एका सैनिकावर मिळत ना, त्यावेळेला तालुक्यातले कमीतकमी 5-25 तरी तिथं उभे राहिले पाहिजे. त्यावेळी त्या सैनिकाला ताकद मिळते. आणि इथून मला काही जास्त झाले असतील मग चुका, म्हणजे जो आपला संपर्क कमी पडणार. आपण प्रत्येक गावात सगळ्यांची पण येती पाहिजे. प्रत्येक गळ मिटिंग होतात, आपण असा दौरा आखू तसा दौरा आखू, परंतु प्रत्यक्षात काय होतं कार्यकर्त्यांना माहीत नसतं आपण येणार आहे, किंवा आपल्या कार्यकर्त्यांशी ताळमेळ नसतो. पण हे नियोजनबद्ध बैठका तयार करा आणि प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक पंचायत समिती व्हायच, जिल्हा परिषद गट व्हायच, ह्या आपल्या मीटिंग झाल्या पाहिजेत. आणि तुमची जशी पुरुष आघाडी आहे शिवसेनेची, तशीच महिला आघाडी आहे. प्रत्येक ठिकाणी महिला आघाडीला सुद्धा तुमच्या बरोबरीने घ्या. आणि तुमच्या बरोबर तर थोडंसं जास्त, तुमचे इतकं नाही मान दिलं तरी चालेल, परंतु थोडाफार तरी आम्हाला मान देत चला. कारण आज जी लोकसभेची निवडणूक झाली, जिथं शिवसैनिकांचा सगळ्यात जास्त सीएचा वाटा आहे, त्यात मी म्हणेल सगळ्यात जास्त महिलांचा वाटा आहे. आज आमच्या सगळ्या आपल्या शिवसेनेच्या महिला प्रत्येक भागात प्रत्येक ठिकाणी अगदीला मुलं घेऊन मुनात फिरत होत्या. आणि जर तुम्ही आघाडीच्या स्टेजवर बसताय, तुम्ही तुमचेच कौतुक करताय, ठीक आहे. निरगुड सरमध्ये एवढं मत, निरगुड सरमध्ये फिरायला कोण होतं, 25 महिला शिवसेनेच्या होत्या. राष्ट्रवादीची एकही महिला नाही आज त्यांचे तालुका अध्यक्ष सोडले तर. मताधिक्य कोणाचं आहे, शिवसेनेचं आहे. प्रत्येक गावात आम्ही भेटलोय. बूथच्या दिवशी राजाभाऊ आपण प्रत्येक ठिकाणी फिरलोय. मग आम्हाला काय असं घर नाही का, कुटुंब नाही का, आम्हाला वेळ नाही का, कामं नाहीत का, पण एक तळमळ असते आणि त्या तळमळीतून हा सैनिक लढत असतो. आणि त्याचं काहीतरी कुठं आम्हाला कोणत्या मोठ्या लेखपदाची अपेक्षा नाही, पण कुठंतरी त्याचे चीज व्हावं, कमीत कमी आमचं एकदा तरी नामोल्लेख व्हावा. तुम्ही जर तुमच्या स्टेजवर तुमचंच कौतुक करताय, मी म्हणते आघाडीची त्यांनी एक मीटिंग घेतली असती, त्या मीटिंगमध्ये ठरवलं असतं हा अमुक तो तो अमुक तो तो हा इच्छुक. मी म्हणते आपल्यातले 10 जणांचे नाव गेले असते, त्याच्यातली सगळ्यांनी मिळून ते वरचे वरिष्ठ तिन्ही नेत्यांनी मिळून ठरवलं असतं तिकीट कोणाला द्यायचं आहे. पण तुम्ही जर शिवाजी चौकात जर त्यांचं नाव डिक्लेअर करून हा आमचा शिवसैनिकांचा अपमान करताय, तो अपमान आम्हाला कदापि सहन होणार नाही. आणि ज्या फक्त शिवसैनिकाच्या आवाजावर सगळ्या शिवसैनिकांनी खुर्च्या रिकाम्या केल्या, त्या शिवसैनिकांचं परतंत मी आभार व्यक्त करते आणि चौक मोकळा केला. अशीच एकी इथून पुढेही ठेवा. लांडेवाडीत मला आदल्या दिवशी प्रज्ञाताईंचा फोन आला, ताई लांडेवाडीत भूत लावू देणार नाहीत. म्हटलं कोण लावून देत नाही त्याला, मी त्याच्या बापाच्या पुढे म्हटलं. मी तिथंच गेले, आमचे निसाळ साहेब असतील, मिसाळ आहेत का इथं, त्यांच्या बाळासाहेब मिसाळ यांना घेऊन त्यांच्या बंगल्याच्या पुढे छत्री लावून भूत लावलाय आम्ही लांडेवाडीत. तिथे एक तासभर थांबून नंतर आपण दुपारी राजाभाऊ भेटीला गेलोय. तो माणूस दिवसभर तिथं थांबलाय. आज त्यांची सत्ता आहे, त्यांचं हुकुमशाही आहे. दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर एकाला दारू पिऊन कोयत्याने हल्ला केला. त्याच्याबरोबर दिवसभर निसाळांबरोबर पोलीस स्टेशनला आम्ही गेलो. त्याच्यानंतर 3-4 दिवसांनी आम्ही कोल्हे साहेबांचा सत्कार करून आल्यावर त्यांनी फ्लेक्स लावले. ते रात्रभर रस्त्यावर फ्लेक्सचं राखण करायला झोपले, तरी तिथं फ्लेक्स फाडण्यात आला. आणि फ्लेक्स फाडला, त्यांच्यावर दादागिरी करण्यात आली. ग्रामपंचायत मेंबर असतील शेवाळे, ते त्यांच्या याचे आहेत. अजूनही त्यांनी CCTV फुटेज दिलेले नाही कुणी फ्लेक्स फाडला. ज्या मुलांनी फ्लेक्स फाडला त्यांना यांनी पकडलं, 2-3 जण होते. एकाला यांनी मारलं, पण आता यांच्या वयानुसार ती तरुण पोरं यांना ढकलून पळाले. त्यांचा मला रात्री 2:15 फोन आला. 3:30-4 पर्यंत आमच्या दोघांचे फोन चालू होते. त्यांच्याबरोबर अजून 2 कार्यकर्ते होते, 1 लवंडे होते, अजून 3 दोघं जण होते. पण मग काय होतं, ज्यावेळेला एक कार्यकर्ता फक्त एकटाच लढतो त्याला ताकद मिळत नाही, त्यावेळेला तो एकटा पडतो.
तुम्ही सगळे जण त्याच्या संग राहा आणि प्रत्येक जशी आपली जुनी शिवसेना होती आणि जुनी शिवसेना कशी होती, एकाने आरे केलं तर 25 जण येऊन कार्य करत होती, तशी जर तुमची ताकद दाखवली तर विरोधक किती मोठा असू द्या, किती जण नाटक असू द्या, तो आपल्या पुढे निश्चित पडल्याशिवाय राहणार नाही. आणि शिवसेनेची मशाल ही आंबेगाव तालुक्यात झळकल्याशिवाय राहणार नाही एवढंच थांबते. आणि लहान कोणी मोठा घासेल त्याबद्दल तुमची दिलगिरी व्यक्त करते. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.